जेली फिश बघा किती आलत. ये हा या दोघांना एक जेली फिश जमते उठते. हा सारखा एकदम जिवंत सारखा साईज बघा. आपण तीन डोली पालवल्या पण हा जवळा दिसतोय तो दोन डोलीचाच जवळा आहे. नमस्कार मला तर मी सनील पेढी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आहे. आता संध्याकाळचा टाईम आहे, आता थोड्या वेळात काळोखसुद्धा पडेल आणि समुद्रसुद्धा भरती लागली आहे. पण खोल समुद्रात जाणार मासेमारीसाठी डोली लावली आहे, त्याच पावसाठी भरपूर दिवसानंतर आज मी जाणार आहे मासेमारी करण्यासाठी. तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कारण बघायला गेलं तर वारासुद्धा मोठ्या प्रमाणात होता आणि मावळासुद्धा काय लागत होता, त्यामुळे आपली होडीसुद्धा बंदच होती. तर महिन्यानंतर पुन्हा आता सुरुवात झाली आहे मासेमारीला. डोली लावलेले आहेत, बघूयात तिथं जाऊन कालोख होईल, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपली आजची व्हिडिओ आवडते नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन ब्लॉग करत असतो. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. थोड्या वेळात आपली आता होडी तरेल, त्यानंतर जाऊया आता खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. संध्याकाळचा नजारा बघू शकता मित्रांनो. तर थोडं वेळ तर कालोखसुद्धा पडेल आणि तिकडे बघा आपली आता होडी दिसते, थोडीफार तरायची बाकी आहे. तरल्यानंतर जाऊया मासेमारीसाठी. बघा आयलँड बीच, मस्त एक नंबर नजारा आहे मित्रांनो. जिथे आपले डोल आहे तिथे तर आपले होडी आलेले आहे आणि बघा डोली वाढायची सुरुवात झालेली आहे. बघूया आता तीन डोलीला काय मावरा असणार आहे. बघा सगळीकडे तालुकाच तालुक आहे. बघूया आता काय मावरा असणार आहे. बघा मित्र किती वजन उठवा लागत आहे. बघा मित्रांनो भरलाय मुंडा डोलीचा. बघा जेली फिश बघा. आया आया साईज बघा. वा 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 जेली फिश, जेली फिश सुद्धा मोठे आल्यात बघा. आणि शिंगाली बघा, कवटाने भरलेली शिंगाली दिसते. बघा मित्रांनो जेली फिश बघा किती आलत. ये हा या साईज बघा. जावला सुद्धा सुपर जावला आहे. बघा ती बघा जेली फिश बघा किती मोठा आहे. बघा एका डोलीमध्ये चार ते पाच पाच आलेले आहेत जेली फिश. बघा जो आता आपला जावला होता तोच आता एका टप्प्यामध्ये टाकत आहेत. बघा पांढरा पांढरा जावला आहे. तापता वाकती पण आहे त्याच्यात. पहिल्या डोलीचा जावला बघताय. बघा मित्रांनो पूर्ण टप भरलेला आहे एक टप. बघा अजून सुद्धा मावरा आहे त्याच्यामध्ये. बघूया आता याच्यामध्ये पण जेली फिश आहे. बघा जेली फिशची साईज बघा. एक महाकाय जेली फिश
हा बघा जेली फिशेस आहेत साईज बघा बघा मित्र अजून सुद्धा पहिल्या डोलीचा मावळा काढून झालेला नाही बघा अजून एक जेली फिश हा सारखा एकदम जिवंत सारखा साईज बघा बघा मित्र सुपर साईजचा सारखा एकदम जिवंत सारखा बघा सर एकदम फ्रेश आणि एकदम जिवंत बघा अजून सुद्धा पहिली डोल आपली पालून झाली नाही बघा मेहनत खूप आहे मित्रांनो मेहनतीसाठी नक्की एकदा लाईक करा वा वा याच्यामध्ये बघा जेलीफिश आई आय मस्त जेलीफिशने डोली भरली आपली याच्यामध्ये सुद्धा दोन तर दिसतात दोन ते तीन दिसतात बघा साईज बघा एक एक बाबा बघा दोघांना जमते उठते बाबा बाबा हा बघा तो पण त्याच्यापेक्षा मोठा बाबा आपली आता पहिली डोल पालून झाली आणि बघा पुन्हा तो ते भांडून आता सोडणार आहे आपली आता दुसरी आता डोल आलेली आहे पहिल्या डोलीमध्ये तर बघा आलेला आता तो जवळा दिसतो तुम्हाला दुसऱ्या डोलीमध्ये बघूया जेलीफिश सुद्धा मोठ्या प्रमाणात लागत आहेत त्यामुळे उठवताना सुद्धा अडचणी का येत आहेत बघूया या डोलीमध्ये किती आहेत तो जवळा बघा ही डोल सुद्धा भरले दिसते बघा जेलीफिश याच्यामध्ये सुद्धा दिसतात बघा साईज बघा मक्कीची किती मोठी आहे चवला दिसते दुसऱ्या डोली मधला अजून सुद्धा आहे घ्यावा आता बाकी आहे थोडा बघूया परत किती येतोय त्याचा आपल्या दुसऱ्या डोलीमध्ये एक सुद्धा जेलीफिश बघायला मिळणार नाही तीन टोपले आपल्या जवळा आला होता बघा एक दोन आणि तीन अजून सुद्धा काढायचं बाकी आहे बघा थोडाफार बघा मित्र यामध्ये नुसती एकच जेलीफिश आली सगळ्या मक्कीत एकच आहे त्याच्या बघा मित्र जेलीफिश साईज बघा बघा आपल्या आता तिसरी आता डोल आलेले ही डोल जरा बाहेरच्या दिशेने होती आता बघूया दोन डोली बघायला गेलं तर आपल्या दडच्या बाजूने होत्या तर बघूया बाहेरच्या डोलीला बघा मित्र ह्यामध्ये मक्कीच आले दिसतात
जेलीफिश साइज बघा जेलीफिश आहेत बघा जो दोघांना एक जेलीफिश जमते मुठते. हा बघा आपला आपण तीन डोली पालवल्या पण हा जावला दिसतोय तो दोन डोलीचाच जावला आहे. तर आपण तिसऱ्या डोलीचा जावला पूर्णपणे सोडून दिला. जेलीफिश हा पूर्ण जेलीफिश होते त्यामुळे तो आपण पाण्यातल्या पाण्यात सोडून दिला. चला तर आता आपल्या होळी आता आपल्या खाडीच्या दिशेने चाललेली आहे. मावरा तर याच्यामध्ये काय मावरा वेगवेगळा करण्यासाठी काय मावरा काहीच नाही कारण बघा जास्त प्रमाणात जवळच आहे. बाकी कोळंबी काय दिसतच नाही. एक फक्त आपल्याला एक क्वालिटी मावरा एक पापलेट मिळाला होता. अजून होडींशी तर मावरा आपला जवळला होता तो तलापेवर घेतला आहे. धुतान पुन्हा आपल्याला खाल्यावर न्यायचा आहे. चला तर जाऊया आता हळूहळू. बघा आपल्या क्वालिटी मावरा सरगा शिंगाली एकच सरगा सध्या तर मिळालेला आहे. एकच सरगा होता पण साईज एकदम सुपर साईज सरग्याची. बघा आपलं आता कोलिंग सुद्धा लावून झालाय जाऊला. पूर्ण खाली भरलेन जाऊल्याने बघा आले की अगदाच मावरायचं आहे. चला तर म्हणजे आपली आजची बघितलं असाल तुम्ही आपण तीन डोली लावले होते तेच पालवासाठी गेलो होतो. त्याच्यामध्ये लागलेल्या जेलीफिश तुम्ही बघितलं असाल आणि कोळी लोकांची असलेली मेहनत सुद्धा नक्कीच तुम्ही बघितलं असाल. चला तर जो आपला जावला होता तो साफ करून लावलेला आहे सुकत. चला तर आपल्या आजची व्हिडिओ इथंच संपूया. आपल्या आजची व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा. चला तर भेटेल लवकरच नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.